कराडमध्ये गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. महापुराने पीडित झालेल्या पूरग्रस्तांची चर्चा केली. आणि ते प्रथमदा मुंबईवरून कोल्हापूरला आले जेटने, आणि जेटनंतर हेलिकॉप्टरने ते कराडला सुद्धा नव्हते, कराडचा दौरा करून मग ते कोल्हापूरला जाऊन परत तिथे सांगली करून कोल्हापूरला जाऊन, परंतु जे काही ATC आहे, एअर ट्रॅफिक कंट्रोलचं जे मुख्य आहे, त्यांनी सांगितलं की जे उतरण्याला एक परिस्थिती नाही, कारण आत्ता थोडं निवळलेलं दिसतंय. आम्ही एअरपोर्टला जेव्हा होतो पूर्णपणे धुकं होतं आणि पाऊस देखील होता, त्याच्यावर मग त्यांनी निर्णय घेतला की हवाई पाणी करून कुठे कुठे पाणी दिसलंय, आता त्याचा कृष्णा कारखान्याच्या खाली विमान बरंच खाली आणलं आणि असं पूर्ण पाहणी करून ते गेलेले आहेत. माझ्याशी देखील नंतर पोचले बोललेले. सर मग पालकमंत्री असून तुम्ही असं आहे की इथे जसा प्रॉब्लेम आहे तसाच प्रॉब्लेम पुण्यामध्ये झाला होता, आणि माझ्या मतदार सगळ्यातून तर माणसं वाहून गेली, त्याच्यामुळे एक दिवस तिथे गेला आणि त्याच्यामुळे परत काही अतिशय प्रॉब्लेम 30 दिवसामध्ये आपल्या आचारसंहिता लागेल असं झालं. काही महत्त्वाच्या गोष्टी जनतेच्या हिताच्या ज्या आहेत त्या देखील करणं महत्त्वाचं होतं. काल आपल्याला माहीत आहे कॅबिनेटसुद्धा होती आणि महामंडळाच्या काही बैठका घेऊन काही अडचणीची जी कामं, जसं तुमच्या इथला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय आहे हे झालंच नसतं. शासनाने त्यावेळेस निर्णय घेतले होते आणि शहराचा जो भाग पाहिला, आता मी जो त्या पाटील कॉलनीची इथे जाऊन संपूर्ण पाहिली होती, पलीकडच्या बाजूला हाय लेवल आहे, अलीकडच्या बाजूला लो लेवल आहे, आणि संपूर्ण संरक्षण बांधण्याचं होतं, भिंत बांधण्याचं, त्यातला काही पाठ झाला. काही पाठ झाल्यानंतर पृथ्वीराज बाबा हे मुख्यमंत्री होते, आणि काही पाठ झाल्यानंतर पुन्हा काहीतरी टुंड निघालं किंवा गॅबिनची जी भिंत आहे, दगडी भिंत आहे, त्याच्याऐवजी कॉन्क्रीटमध्ये RCCची भिंत करावी. ही भिंत 39 कोटीमध्ये होत होती, खरं म्हटलं तर त्याच वेळेस पूर्ण केली असती तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, परंतु पृथ्वीराज बाबा आणि अजित पवार या दोघांच्या वादामध्ये हा प्रश्न झाला. आता तुम्ही विचारला प्रश्न म्हणून मुद्दा मी सांगतो, आता राजकारण करण्याचा वेळ नाही, परंतु जर ती गॅबिनची भिंत पूर्ण झालेली असती तर आजचा हा प्रश्न आलाच नसता. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काम काय इथे आहे की ही जी भिंत आहे संरक्षित भिंत, तिचं मी आता सगळी माहिती घेतली, 18 कोटीचं काम जवळजवळ झालेलं आहे, उर्वरित 39 कोटीचं तत्कालीन जी कॉस्ट आहे त्याला आता फेर परत रिवाईज करून ताबडतोब इन्स्ट्रक्शन आणि सूचना देण्यात आलेल्या आहेत. 10-11 तारखेच्या 2 दिवसामध्ये याचं तांत्रिक क्लिअरन्स टेक्निकल सँक्शन घेऊन 12 ते 13 दरम्यान 10 दिवसाचं शॉर्ट टेंडर काढून साधारणतः 25 ते 30 ऑगस्टच्या आत गॅबिनच्या भिंती आहेत, जी भिंत अगोदर बांधलेली आहे त्या भिंतीने संरक्षण केलं आहे ना, काही तिला अडचण झाली तर गॅबिनची जी दगडी भिंत आहे ती भिंत पुढे करणे. आता एकच त्याच्यामध्ये प्रश्न येणार की पाणी खूप मोठ्या प्रमाणात घुसलं आहे, त्याच्यामुळे चिखल वगैरे खूप आहे, पण निदान तांत्रिक मान्यता देऊन त्वरित त्याचं निविदा काढून कार्यारंभ आदेश आपण देऊ, जिथे जिथे शक्य आहे जिथे ड्राय आहे त्या भागातून ती सुरुवात करू, आणि जो भाग आता पाण्याखाली गेलेला होता म्हणजे पाटणचा पाटणकर कॉलनी वगैरे असं पाहायला गेलो त्या भागामध्ये आता चिखल असेल थोडा सुकून द्यावा लागेल आणि त्याच्यानंतर भिंत ठीक करावी लागेल. या पाटणमधला हा फ्लडचा प्रॉब्लेम सगळ्यात महत्त्वाचा काय तर संरक्षण भिंतीच आहे, आणि ती भिंत कोणत्याही परिस्थितीमध्ये 25 ते 30 ऑगस्टच्या दरम्यान याचं पूर्ण कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करण्याचं नियोजित केलेलं आहे. मी तशा सूचना सर्व अधिकाऱ्यांना, कारण हे फ्लडच्या ज्या भिंती आहेत त्या माझ्याच खात्याकडून संरक्षण खात्या इरिगेशन खात्याकडूनच केलं जातं, तशा प्रकारच्या सर्व सूचना देण्यात आल्या. सर दुसरं एक कराड तालुक्यातली 31 गावं आणि पाटण तालुक्यातली 34 गावं पूरग्रस्त झाली. या गावात असा प्रॉब्लेम झाला की ती काही गावं तर चारी बाजून काही गावांना पाणी, कराड तालुक्यातली तांबे असलेला यांचं रेटरी बुद्रुक 8 वगैरे गाव आहे, त्या गावांना सर म्हणजे NDRFची बोट पोचेपर्यंत बोटीच नव्हत्या. तर असा काही निर्णय घेता आला तर बघा की ज्या गावं पूरग्रस्त आहेत त्यांना बोटी जर दिल्या शासनाने तर त्यांना त्यांची काय ती बाहेर पाडायची व्यवस्था करता येईल. कायमस्वरूपी बोटी देता येतील की नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण NDRFची जी टीम आहे 22 लोकांची जी टीम आहे ती कायमस्वरूपी, कारण पुढेही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि म्हणून प्रशासनाने ती दखल घेतलेली आहे. NDRFची एक टीम आम्ही इथेच ठेवत आहे, त्यातली 11 लोक साधारणतः पाटण तालुक्यामध्ये आणि 11 लोक इथे, अशा प्रकारे ती व्यवस्था करण्यात आली.
बापू महसूल प्रशासनाचं काम अत्यंत या पूरस्थितीमध्ये चांगलं दिसून आलं. प्रांतसाहेब असतील, तहसीलदार साहेब असतील किंवा अन्य विभागाचे लोक असतील, त्यांना म्हणावं असं मनुष्यबळ मिळालं नाही आणि काही यंत्रणाही अत्याधुनिक यंत्रणा नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो. हा वारंवार होतोय. कृष्णा काट असेल किंवा कोयना धरणातून तोडाला फ्लो असेल हा प्रचंड प्रमाणात असतो. याचा विचार प्रशासन भविष्यात तरी करणार का? असं आहे की सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगतो की जी संरक्षक भिंत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जो मागे लावल्यानंतर हा प्रश्न शक्य मिळणार. राहिली गोष्ट ही की प्रशासनाने खूप चांगल्या प्रकारचं काम केलं. जिल्हाधिकारी महोदय असतील, एस डी ओ असतील, प्रांत असतील, इथलं स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी जे बाबा असतील, सर्वच लोकांनी चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. मी त्यांना मनपूर्वक आपल्या सर्वांच्या समोर धन्यवाद देतो. आणखी महत्त्वाची गोष्ट, काही गोष्टी अशा असतात की त्या फिजिकली इथे काम करावं लागतात, काही गोष्टी अशा असतात की प्रशासन म्हणून वेगळ्या पद्धतीने काम करावं. इथे जो फ्लो होता त्या फ्लोच्या पाठीमध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल की व्हायचं, याच्यामधून जो आउटफ्लो, पहिलीमधून जो आउटफ्लो होता साधारणतः जवळजवळ 1,25,000 तो गेला होता. आता कृष्णा कोयना, कोयनाची लेवल ही खाली आहे, जो 1.5 किलोमीटर होती, कृष्णा वर आहे. जेव्हा कृष्णा दुधडीमधून वाहते निसर्ग मोठ्या प्रमाणात असतो, त्यावेळेस कोयनेतून आलेलं पाणी त्याला आवडत होतो, त्याला विरोध होतो, ते जाऊ देत नाही आणि मग पाणी असं फुकट पाठीमागे येते आणि म्हणून हा सगळा प्रकार होतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग तो हा आहे. राहिली गोष्ट याची की याच्या पलीकडे पुढे कोयना असेल, तुमची पंचगंगा असेल, कृष्णा असेल आणि ह्या सगळ्यातून येणारा एवा, याचा सगळा एकत्रित अभ्यास करून खाली अलमट्टी धरण, त्या अलमट्टी धरणातून काल सकाळचं मी तुम्हाला सांगतो, काल सकाळी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, त्यावेळेस तिथे विसर्ग होता 3,27,000. तिथे मी काय आलो नाही, त्याच्याबरोबर बाकीच्या ह्या खूप महत्त्वाच्या बाबी होत्या की ज्या अधिकारी लेवलवरसून झाल्या नसतात. तुम्ही माहीत पडलं की 3,00,000 फक्त निसर्ग आहे आणि जर हा असाच पाऊस चालू राहिला तर प्रचंड मोठ्या प्रमाणात 2,50,000 एवा येतो. आणि जर अलमट्टीमधून जास्त पाणी सोडलं नाही आणि त्याचबरोबर भिमेतून येणारं पाणी आहे त्याचं सुद्धा निसर्ग खूप मोठ्या प्रमाणात भिमेतून व्हायला लागला. मोजणीमध्ये जवळजवळ 1,25,000 फ्लो होता पण पंढरपूरला तो 3,00,000 झाला होता फ्री कॅचमेंट. तर 3,00,000 हे 3-3.5 लाख इथलं तर हे 5,00,000 नेलं पाहिजे, नाहीतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण इथे होईल. कोल्हापूरला, सांगलीला आणि कराडला देखील अशी माहिती ताबडतोब मी मुख्यमंत्री महोदयांना दिली. मुख्यमंत्री महोदयांनी कराडचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी सकाळी 9:30 ताबडतोब चर्चा करून तो विसर्ग 4,00,000 ताबडतोब 15 मिनिटांमध्ये गेले आणि म्हणून आपल्याला बराच लिंक इथे येण्यापेक्षा ते सगळ्यात महत्त्वाचं काम ते होतं की जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा इतर लोक त्या लेवलला मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे, मुख्यमंत्र्यांनी त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणे आणि मग सगळा त्याचा अभ्यास करून किंवा कृष्णा कोयनेमध्ये टोटल 150 TMC पाणी नदी पात्रात नाही अशा प्रकारचा पूर्ण अभ्यास आला होता आणि म्हणून तुम्ही तिथे विसर्ग जास्तीत जास्त करा. बारीक सारीक गोष्टीवर, त्यांच्या तांत्रिक गोष्टीवर सुद्धा आम्ही लक्ष दिलं की अलमट्टीची विसर्ग कॅपॅसिटी किती आहे. साधारणतः 10,00,000 क्युसेक्सची त्यांची विसर्ग कॅपॅसिटी, परंतु एकदमच 4-5 लाख सोडलं आणि भिमेतून सुद्धा पाणी आलं तर त्यांचं रायचूर पाण्याखाली जातो. आणि म्हणून चर्चा करून दोघा सर्व अधिकारी कुलकर्णी कमिटीचे चीफ इंजिनियर अलमट्टीचे त्यांच्याशी सतत संपर्क दिवसातून 7-8 वेळा आज सकाळपासून सुद्धा आम्ही साताऱ्यातून बोललो, परत कराडमधून देखील बोललो. आत्ता देखील काही अफवा अशा केल्या गेल्या की अलमट्टीतला विसर्ग आता बंद केला आहे, 3,00,000 फक्त ठेवलाय, नाही चुकीचं आहे, काही अफवा लोक खात आहेत. 3,60,000 क्युसेक्सचा विसर्ग आत्ता सुद्धा अलमट्टीतून चालू आहे. आपल्याला रिलीफ थोडासा असा झाला आहे की कृष्णेमधून कोयनेतून येणारा जो जवळजवळ 1,00,000 क्युसेकचा जो फ्लो होता तो सकाळी 80% आला आणि आत्ता 1-5 मिनिटापूर्वी जी माहिती घेतली की जवळजवळ 67,000 क्युसेकचा विसर्ग आहे. त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वर पाऊस पहिला 2-3 दिवसापूर्वी 400-450 mm होता, काल रात्रीचा 250 mm पाऊस झाला आणि त्यामुळे जेवढं पाणी येतं तेवढं विसर्ग करत आपण तरी सोडलं तर आता हेवा बराच कमी झाल्यामुळे 87,000 क्युसेकवर आलाय, तर आपोआप थोडासा रिलीफ मिळेल. बारकाईने आम्ही त्या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवलं. बऱ्यापैकी त्याचं नुकसान झालेलं आहे, कटेड वगैरे तुटले, त्याचप्रमाणे कृष्णापुराची आता अवस्था असेल, गुणापूर मागच्या ह्याच्यामध्ये वांग, या संदर्भात आपण काय भूमिका नाही? असं आहे की आता पाऊस जसा कमी होईल, उतार जसा होईल पाण्याचा, तसं पीडब्ल्यूडीच्या अधीक्षक अभियंतांनी सर्वांना स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहे. त्याचप्रमाणे इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्टँडिंग ऑर्डर मी आज दिलेले आहे. सकाळी मी आलेबरोबर मी सकाळी साताऱ्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांशी कलेक्टर महोदय आम्ही बैठक घेतली. नॉट ओनली पूल, तुम्ही फक्त पुलांचा विचार करताय पण बऱ्याच ठिकाणी जलयुक्त शिवारमधून झालेले बंधारे असतील, बऱ्याच ठिकाणी जुने पाझर तलावाचे कधी भरलेले होते म्हणून आज उसळून वाहते,
त्यामुळे जशी दुर्घटना कोकणामध्ये झाली होती तशा प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून बारकाईने त्या सगळ्या धरणांचा ऑडिट छोट्या छोट्या धरण म्हणजे आता ते कोकणात झालेलं छोटंसं धरण 80-85 होतं पण त्याने हजार हाहाकार करून 20-21 लोकांचा बळी घेतला. त्यामुळे नॉट ओनली ब्रिजेस आणि रस्त्यांचं तर आम्ही ऑडिट करतोच आहे, त्याच्यामध्ये ताबडतोब काय काम केलेलं आहे, बाजार तलाव असतील, MI टँक्स असतील, अर्धन जेवढ्या जेवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या संदर्भामध्ये ताबडतोब चर्चा करून अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या की कुठेही म्हणजे मला आता काल अचानकपणे नायगावमधून एका ग्रामस्थाचा फोन आला, त्या नायगाव सावित्रीबाई पुलेंचं जे गाव आहे त्याच्या वरच्या बाजूला 3 किलोमीटरवर एक धरण आहे, साधारणतः 8-10 MCFT 500 MCFTचं धरण आहे, 500 MCFT म्हणजे छोटं नाही कुठं येत असं, आणि त्याला कुठेतरी भेग गेलेली आहे आणि पाणी लीक व्हायला लागलं अशा प्रकारची ताबडतोब मुख्यमंत्री मुख्य अभियंत्यांना सांगून एक तासाच्यात आमची टीम तिथे गेली, जेणेकरून काही जर अडचण असेल तर ती ताबडतोब प्लग करणे काय करणे, त्यामुळे बारीक सारीक गोष्टीवर आमचं लक्ष आहे. फिजिकली इथे पालकमंत्री येणे याच्यापेक्षा ह्या खूप महत्वाच्या गोष्टी ओव्हरऑल ज्याच्यातून तुमची गोष्टी टाळता येतील अशा गोष्टीवर आमचं पूर्णपणे लक्ष आहे. आणि प्रशासनाची सतत संपर्क सर्व एज्युकेशनचे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, SDOs असतील, वेगवेगळ्या भागातले तहसीलदार असतील, प्रांत असतील, कुठे कुठे ज्यादा असेल त्याच्यावर लक्ष साहेब. रेत्रे खुर्द आहे ना, रेत्रे खुर्द गाव पूर्णपणे खाली झालेलं आहे, तिकडे शासकीय यंत्रणा वेळत काय कुठले स्वतः लोक बाहेर वगैरे गेलेले आहेत आणि आत्ता त्यांचे खाणीची जी व्यवस्था आहे, एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या सुद्धा धावलेला आहे, एका शेतकऱ्याने आपली 5,000 कोंबड्या स्वतःच्या घरामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी 200 जे गाई म्हशी असतील त्यांना त्यांनी आसरा दिलेला आहे, तर त्या लोक सध्या कळशेवस्ती म्हणा रेट्री परिसरात तिकडे अडकून पडलेले आहेत, तिकडे अजून जास्त म्हणावायची आपली यंत्रणा साहेब गेलेली नाही. आता सांगितलं ठीक आहे, आमच्या अधिकारी कोणी घेऊन घ्या रेट्रे खुर्द कळशेवस्ती त्यांना शाळेत व्यवस्था केली होती, ते जर म्हणत असतील आम्हाला इथे दुखी फटका करून वाटत नव्हते पुरामुळे जे बाधित घरे झाले त्यांना शासनातर्फे काही नुकसान भरपाई वगैरे असं आहे की शासनाकडून त्याची संपूर्ण मदत मिळणार आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 2-3 जे आला वेगवेगळे शासन की ज्या घरात पाणी शिरलं आहे परंतु नुकसान नाही झाले, तर भांड्यांसाठी किती पैसे, कपड्यांसाठी किती पैसे, वैयक्तिक व्यक्तीसाठी किती पैसे, याचे सगळे नॉर्म्स आहेत आणि त्या नॉर्म्सप्रमाणे सर्व SDOने वगैरे पंचनामे केलेले आहेत, याद्या बनवलेल्या आहेत, काही लोक आता इथे आहेत, अशा सर्व लोकांना संपूर्ण शासकीय व्यवस्था तत्परतेने देण्यात आली आहे. त्याच्याही पुढे सांगतो की या भागामध्ये साताऱ्यामध्ये टोटल 8 जणांचं याच्यामध्ये जीवितहानी झालेली आहे. शासनाच्या नियमानुसार त्वरित 4-4 लाख रुपये प्रत्येकी ह्या 8 लोक ज्यांची जीवितहानी झाली त्या कुटुंबांना ताबडतोब देण्याची व्यवस्था अगदी 5-7 दिवसात 8 दिवसामध्ये ठिकाणी कराडपाट तालुक्यात सगळ्या पिकं जेवढी बाधित आहेत त्या पिकांसाठी जिल्हाधिकारी महोदयांनी आणि मी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना, कृषी अधीक्षक त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकाऱ्यांना सांगितलं राहिलेलं आणि जिथे जिथे इफेक्ट झालाय त्या ठिकाणचे संपूर्ण पंचनामे तयार करा. मुख्यमंत्री महोदयांनी राज्य शासनाच्या मार्फत मदत होईलच फक्त केंद्राला देखील मदत पाहिजे, फक्त त्याचं ऑडिट सरळ सरळ झालं पाहिजे आणि त्या दृष्टीने वॉर्ड 41 युद्ध पातळीवर सर्व अधिकारी काम करतात, परंतु आता जिथे पाणी शेतीमध्ये पाणीच आहे तिथे जाऊही नाही शकत पंचनामे, ते थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर त्याचे पंचनामे केले जातील आणि योग्य अशा प्रकारची काळजी घेतली गेली. पूरस्थितीत जिल्हा प्रशासनाने शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या दिलेल्या आहेत, मात्र इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे तिथे ॲडमिशन टाइम टेबल आहे त्याच्यात आजचा दिवस शेवट आहे. पुढे त्याच्यात माझी चर्चा मुंबईमध्ये सुद्धा झालेली होती, जी काही वाढ घ्यायची असेल 2 दिवसाची वगैरे तसा प्रस्ताव दिला जाईल, काय अडचण येणार नाही तेवढी वाढ पुढे एक्सटेन्शन दिली. बापू पूल संरक्षक भिंतीची उंची आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात सुदेशीतल्या लोकांची मतं घेतली जावी, त्यात तांत्रिक अडचण असं आहे की कॉमन लोकांना ती कळत नाही, त्यांचा विचार नक्की घेतला जाईल किंवा कधी किती पुरा जाता 100 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी 25
पणजी पातळी या बाजूची जी पातळी आहे ती 567 तळाने त्याच्यावर एक मिनिट म्हणजे 568 ला ती भिंत केली जाईल. मॅक्झिमम जी डेंजर झोन आहे ती डेंजर झोन आहे ती 567 तळांकाची आहे. त्याच्यावर म्हणजे आता सुद्धा आताची आठवडी तिला फोन आहे रणथोरी डेंजर झोनच्या खाली आहे. डेंजर झोन 567 आहे. आणि डेंजर झोनच्या खाली 567 झोन आहे आणि मग या डेंजर झोनच्या वर 1 मीटर अशी संरक्षण भिंत बांधली आहे. आकस्मिक अशा प्रकारच्या ज्या परिस्थिती नॅचरल क्लायमेटीज त्या नॅचरल क्लायमेटी मध्ये आचारसंहितेचा सुद्धा काही इम्पॅक्ट होत नाही परत अशा अडचणी येणार नाही. नैसर्गिक आपत्ती जेव्हा असेल त्यावेळेस फक्त त्या सांगाव्या लागतात इलेक्शन कमिशन वगैरे पण नैसर्गिक आपत्तीला कुठच्या अडचणी येत नाही. पाटील मध्ये लालीच्या संदर्भामध्ये तक्रार होत ते खरं आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा कोल्ड्रॉट पद्धत चालू म्हणतात कोल्ड्रॉट पवनालँड आणि पाटण ते ताळी लागले कोल्ड्राफ्टमध्ये कोल्ड्राफ्टमध्ये 100% आरसीसी न करता काही दगड कोल्डर्स वगैरे हे करून त्याच्यातून आपण हे करतो. त्यामुळे पवनाला देखील तोच प्रॉब्लेम झाला होता. टेंकरला देखील तोच प्रॉब्लेम झाला होता. टेंकर आपण पाहिलं असेल आता 100 कोटी रुपये झालो पुण्याच्या वरच्या बाजूला सर टेंकर आहे त्याच्या दुरुस्तीसाठी. कारण कोल्ड्राफ्ट ही जी नवीन सिस्टम होती त्या पद्धतीमध्ये पवना टेंकर आणि ताळी झालो त्या तिन्ही ठिकाणी हा प्रॉब्लेम आला आणि शासनाने कोल्ड्रॉट पद्धतीने काम करण्याचं पूर्णपणे 100% बंद केलेलं आहे आणि याला विशेष ग्राउटिंग करून त्याच्यामध्ये रिप्लेसमध्ये आपण केले होते जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याच्यामध्येच आपण रिप्लेस करून घेतलं होतं. बऱ्याच अंशी ते कमी झालेलं आहे. टेंडरचं आहे ते खूप अगोदर झालं होतं त्याच्यामुळे टेंडरचं रिप्लेसला स्वतः महामंडळाने ते काम केलेलं आहे. आता आणखी 1 वर्षभरामध्ये म्हणजे 2 सीझनमध्ये बरंच काम झालं आहे. 70-80% बंद झाले 100% बंद होते ज्याला प्रेशर क्राउटिंग वगैरे बदलत होतं त्याप्रमाणे त्याची रिपेअर्स होईल. ताळीला तसा प्रकारे तिथेसुद्धा रिपेअरचं काम क्राउटिंगचं काम झालं होतं. मराठी विजय भोगडे यांचे अधीक्षक अभियंता त्यांनीच ते करून घेतलं आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्याची काळजी घेतली. बापू पाटणमध्ये ज्या पुरामुळे आता रोगराईचं थैमान सुरू झालं त्या संदर्भात प्रॉपर पाटण तालुक्यासाठी काही आरोग्यविषयक काही आखणी आहे का काही संदर्भात? हे पाणी शिरल्यानंतर रोगराई होऊ शकते अशी शक्यता सर्वसाधारणपणे कल्पना आहेच आणि म्हणून सगळे जे ग्रामीण रुग्णालय असतील जिल्हा रुग्णालय असतील याच्यामधून व्यवस्था वेगळ्या पद्धतीचे औषधं डॉक्टरांची पथकं अशी सर्व काळजी घेण्यात आली.